आम्ही प्रशासनाला विचारलं का थांबलंय, प्रशासन म्हणते की 5.5 मीटरला परवानगी दिली आणि नॅशनल हायवे म्हणतो की 7.5 मीटरला परवानगी दिल्याशिवाय आम्ही ते खड्डे बुजू शकत नाही किंवा काम करू शकत नाही। म्हणजे 5.5 आणि 7.5 या गोंधळामध्ये लोकांचा काय दोष आहे, जनतेचा काय दोष आहे, त्यांनी काय पाप केलेलं आहे? त्यामुळे मी हा गडकरी साहेबांच्याही कानावर आज रात्री विषय घालणार आहे की हे ताबडतोब आपण स्वतः विदर्भाचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देशपातळीवर करतात आणि तुमच्याच अंडर हा राष्ट्रीय महामार्ग येतो। वन विभागांनी काहीतरी ताबडतोब ना हरकत देण्याची गरज आहे आणि ते वन विभागाचे पण काही गोष्टीमुळं हा रस्ता रखडलेला आहे, तर ते पण दृष्टिपथामध्ये आज पडलं। आणि बाकीच्या बाबतीमध्ये किती लाख क्युसेस पाणी वगैरे वाहून गेलेलं आहे त्याची सगळी माहिती आम्ही आता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण माझं आजच्या गडचिरोलीच्या संदर्भातले आमच्या लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यकर्ते भेटायला आले, वेगवेगळे सहकारी भेटायला आले, त्यांनी दिलेली निवेदनं ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काही घरं तर पडलेली आहेच, परंतु काही घरांना आम्ही त्याला थेटा म्हणतो ओलावा, त्यांच्या भिंती पूर्णपणे ओल्या झालेल्या आहेत आणि जसं जसं त्या कोरड्या होतील तसं तसं ते पडण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळं आत्ताच्या पंचनाम्यामध्ये माझी सरकारला पण मागणी आहे की ज्यांच्या घराला संपूर्ण ओलावा भिंतींना आलेला आहे अशांचाही पंचनामा करून त्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात यावा। साधारण गडचिरोली पुरतं मी सकाळी काल रात्री नागपूरला बोललो मीडियाशी, साधारण अंदाजे 10 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या गडचिरोली जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हटलं तर प्रशासनाचा अंदाज 25,000 हेक्टर हे फक्त आपल्या गडचिरोली जिल्ह्यातलं आपल्या 12 तालुक्यात। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, यावेळेस त्यांनी म्हटलंय राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी अजित पवारांनी केली आहे। गडचिरोली दौऱ्यावर असलेले अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा असं म्हटलंय। सोबतच शेतकऱ्यांना मदत करा अशी ही मागणी त्यांनी केली आहे। गडचिरोली विदर्भ दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधलाय। तातडीनं दिली पाहिजे, SDRFचे नाव बाजूला ठेवून या अडचणीतनं आलेल्या आमच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। जे बिगर शेतकरी आहेत त्यांनाही, म्हणजे प्रशासन म्हणलं की 10 दिवस सुट्टी दिली होती, मला वाटतं साधारण 10 का 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सुट्टी होती, म्हणजे 10-10 दिवस त्या शेतकऱ्यांना किंवा त्या मोलमजुरी करणाऱ्यांना जर काहीच मिळणार नसेल तर त्यांनी जगायचं कसं, हाही यक्ष प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्याच्यावर या सगळ्याचा साकल्याने विचार सरकारने केलाच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी भरीव अशा प्रकारची मदत, मग ते केंद्राकडनं आणा, राज्य सरकारकडनं द्या, कुणाकडनं द्यायची आहात त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, त्याच्यात आम्ही फार म्हणजे सल्ला देण्याचं काही कारण नाही। त्यामुळं तशा पद्धतीची मदत ही झाली पाहिजे। आणि दुसरी एक गोष्ट, काही काही पुलांच्यावर एवढं पाणी वाहून गेलं म्हणजे साधारण अंदाज काही ठिकाणी तर 10 ते 12 इंच एका दिवसात पाऊस पडला, शिवाय काही भागात 7 ते 8 लाख क्युसेस पाणी वाहून जातं, एका ठिकाणी तर 2 दिवस 28 लाख क्युसेस पाणी वाहत होतं, 28 लाख क्युसेस एवढं प्रचंड पाणी तर कधीच कुणी पाहिलेलं नाहीये। आणि आता वरची धरणं गोसीखुर्द असतील बाकीची असतील ही भरलेली आहेत, आपल्या धरणातनं पाणी सोडत असताना जलसंपदा विभागाला
सतत 24 तास अलर्ट राहावं लागेल आणि पाणी सोडताना तेलच्या लोकांना विशेषतः गडचिरोली जिल्ह्याला त्याचा फटका बसणार नाही अशा प्रकारची खबरदारी ही त्या ठिकाणी घ्यावीच लागेल कारण अजून काही स्पेल पावसाचे बाकी आहेत कारण आपण आज आहे जुलै महिन्यामध्ये 28 तारखेला मध्ये म्हणजे कधी ऑगस्ट मध्ये पण पाऊस पडतो सप्टेंबर पर्यंत पण पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे अजूनही हवामान खातं म्हणतंय की दोन स्पेल मोठे त्या ठिकाणी येणार आहेत तर या सगळ्याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि सरकारने तेवढं अलर्ट राहून त्या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे तशाच पद्धतीनं पंचनामे एक तातडीनं केले गेले पाहिजेत आणि मनुष्यहानी पण झालेली आहे साधारण जिल्ह्याचा विचार करता 12 लोकांना स्वतःचे जीव गमवावे लागलेले आहेत त्यांच्याही कुटुंबियांना मदत भरीव अशा प्रकारची झाली कारण ते 12 लोक निघून गेल्यामुळं संपूर्ण कुटुंबच करता माणूस घरातलं गेल्यानंतर कुटुंबच ते अडचणीमध्ये येतं अशा पद्धतीच्या आजची पाहणी केल्यानंतर आज प्रशासनाला कडे जाऊन आम्ही आता विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं आम्ही साहजिकच प्रशासनाकडे जाऊनच माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो कारण प्रशासनाने प्रशासनाचं काम करावं आम्ही आमचं काम करावं ह्या पद्धतीनं आम्ही काम करतोय आता तुम्हाला काय विचारायचं असं धरणामुळे चिरंजा तालुका बुडणार आहे आधीच माहिती असताना राज्य सरकारनं त्या बाबतीमध्ये खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं एकत्र बैठक घेतली पाहिजे कारण जे बॉर्डरवरचे जिल्हे आहे बॉर्डरवरचे राज्य आहेत त्यांनी त्यांच्या भागामध्ये कुठली धरणं केली तर जरूर त्यांनी त्यांच्या भागामध्ये धरणं करावीत पाणी अडवावं तिथल्या शेतकऱ्यांना पाणी द्यावं मला वाटतं काही धरणाचं तर पाणी इथनं तेलंगणाने हैदराबादला 400 किलोमीटरपर्यंत लांब नेलेलं आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्या लोकांना मदत करत असताना शेजारच्या राज्याला पण त्रास होणार नाही ही पण खबरदारी घेतली गेली पाहिजे आता मेडीगड्डा म्हणून मला सांगितलं मेडीगड्डाच्या बाबतीमध्ये जी काही परवानगी दिली त्याच्यामध्ये काय तपासलं काय पाहिलं आणि जर असं प्रत्येक वेळेस होणार असेल तर जसं तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीला फटका बसतो तसा कायमच मग आमच्या शिरोंच्याला आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याला फटका बसणार आहे याचाही साकल्याने विचार झाला पाहिजे म्हणून मी आजही तुमच्या मार्फत मागणी करतो एकनाथराव शिंदे साहेबांना की त्यांनी ताबडतोब तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काही टेक्निकल जे अधिकारी असतात टेक्निकल माहिती असणारे बाबा त्या धरणाची उंची किती तिथं पाणी जातंय किती तिथं अडवता किती येत आहे तिथनं धरणाचे दरवाजे वर केल्यानंतर पाणी खाली सोडता किती येत आहे जर आपल्याकडनं 28 लाख क्युसेस पाणी जाणार असेल आणि त्या धरणाचे दरवाजे वर करून तिथं फक्त 12 लाख क्युसेस पाणी जाणार असेल तर याचा ताळमेळ बसणारच नाही त्याचा काहीतरी वेगळा विचार केला गेला पाहिजे आणि त्याच्यात वेळ पडली तर केंद्र सरकारने पण हस्तक्षेप केला पाहिजे तशा पद्धतीची मागणी आम्ही जरूर